गडचांदूर नगर परिषदेतर्फे शहरात करोडोंची विकास कामे सुरू आहेत, मात्र बऱ्याच ठिकाणी कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची ओरड नागरिकांकडून सुरू आहे। नगर परिषदेत संबंधित विभाग अभियंत्याने या कामांकडे दुर्लक्ष केल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे। विविध कामांविषयी बमबम सुरू असतानाच एका महिन्यापूर्वीच येथील संगम मार्केट चौकातील वडाच्या झाडापासून ते मधुबन बेकरीपर्यंत सिमेंट काँक्रीट नालीचं बांधकाम करण्यात आलं। या नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं सुरुवातीपासून येथील व्यापारी सांगत होते। याविषयी निवेदने सुद्धा दिली, मात्र याकडे लक्ष देण्यात आलं नाही। आता काम पूर्ण होत असताना बांधकाम तुटून पडत आहे। नालीवरील स्लॅब पायाने घासले तर त्यातील रेती गिट्टी सहज उखडत आहे। संबंधित ठेकेदाराने या कामात सिमेंटचा वापर केला की नाही अशी शंका निर्माण झाली असून आगामी पावसाळ्यात स्लॅब कोसळून जनतेचा पैसा पाण्यात जाणार हे मात्र निश्चित। संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवण्यात यावे, नगर परिषद अभियंत्यांवर कार्यवाही करावी आणि नालीचं बांधकाम दर्जेदार करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी संगम मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। बघूया त्याविषयी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। नालीचं निकृष्ट दर्जाचं काम सुरुवातीपासूनच चालू आहे। इथे आम्ही नाली बांधकाम चालू होते त्यावेळेसही नगर परिषदेला कंप्लेंट केली होती की सळाकी निघल्या होत्या, सुरुवातीला सळाकी पूर्ण बाहेर निघल्या होत्या। त्यावेळेस बी सुद्धा आम्ही कंप्लेंट केली होती नगर परिषदेला। नगर परिषदचे इंजिनियर वगैरे येऊन इथे पाहिले, सळाकी निघले, त्यांनी थोडंसं डागडुगी करवायला लावलं। पुन्हा आता हे 1.5-2 महिने झाले ह्या कामाला, पूर्ण असे गिट्टी सळाकी दिसत आहे, त्याच्यात सिमेंटचं प्रमाण कमी आहे। सिमेंटचं तर नाहीच आहे, रेती तर बिलकुलच नाही आहे। पूर्ण पायानं असं केलं तरी पूर्ण असा डस्ट निघत आहे। ह्या आम्ही सकाळी दुकान झाळायला येतो तर असा डस्ट जाते दुकानात की आम्ही परेशान आहोत। हे बघा, आम्ही असं खोडून दाखवत आहोत, एवढं निकृष्ट हातानंसुद्धा असं निघत आहे। हे बघा हातानंसुद्धा निघत आहे। आम्ही संगम मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, पण तक्रारीचं अजून काही दखल घेतल्या गेलेली नाही। तरी याच्या समोर नगर परिषदेने कृपया याची दखल घ्यावी असं आम्ही संगम मार्केटच्या व्यापाऱ्याकडून विनंती करत आहोत।